नमस्कार मित्रांनो, आपलं या AYL अकॅडमी या चॅनलवर आपलं हार्दिक स्वागत। आपण आपल्या या चॅनलवर स्पर्धा परीक्षेची जी परीक्षा आहे त्यामध्ये TET असेल किंवा इतर ज्या स्पर्धा परीक्षा असेल याविषयी आपण आपल्या या चॅनलवर मार्गदर्शन करत असतो। आपण आत्तापर्यंत या चॅनलवर मराठी ग्रामर, परत सामाजिक शास्त्र व आता मानसशास्त्र, त्यामध्ये अध्यापनशास्त्र व बालमानसशास्त्र या विषयावरती आपण काही मागील प्रश्नपत्रिका आपण सोडून घेतल्यात। तर आजचा आपला हा मानसशास्त्राचा 5वा भाग आहे। 4 व्हिडिओ आपण मानसशास्त्राचे अपलोड केले व मराठीचे आपण 9 व्हिडिओ आपण अपलोड केले, तर ते तुम्ही बघून घ्या। आणि तुम्ही जर या चॅनलवर जर नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे येणारे व्हिडिओ तुम्हाला त्याची नोटिफिकेशन मिळेल। तर चला मग मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। आजच्या व्हिडिओचा प्रश्न पहिला, नवजात बालकाच्या पायाच्या तळव्याला स्पर्श केल्यास तो पायाची बोटे पसरवितो, या प्रतिषेपक क्रियेला कोणती प्रतिषेपक क्रिया म्हणतात? तर याला कोणती प्रतिषेपक क्रिया म्हणतात? बॅवेन्स्की, लक्षात ठेवा, काय म्हणतात? बॅवेन्स्की। प्रश्न 2, लैंगिक परिपक्वता येण्याच्या काळाला काय म्हणतात? तर लैंगिक परिपक्वता येण्याच्या काळाला काय म्हणतो आपण? पौगंडावस्था असं म्हणत असतो। प्रश्न 3, शारीरिक परिवर्तन, आत्मचेतना, काम चेतनेत वाढ, आदर्शवाद विरुद्ध वास्तववाद, समवयस्क संबंध इत्यादी मानवी विकासाचा कोणता टप्पा अधोरेखित करतात? तर हा कोणता टप्पा अधोरेखित करतात? किशोर अवस्था, हा टप्पा ते अधोरेखित करतात। प्रश्न 4, उत्तर बाल्यावस्था ही कोणत्या वैशिष्ट्यांनी ओळखली जाते? तर उत्तर बाल्यावस्था ही बेजबाबदारपणा भांडणे हे प्राथमिक शाळा असते, प्राथमिक लक्षण असतात। आणि हे काय असतं? हे टोळी वय असतं, लक्षात ठेवा, यामध्ये टोळी टोळीने ते राहत असतात। प्रश्न 5, पूर्व शालेय वयातील सामाजिक वर्तन प्रकार म्हणजे काय? तर पूर्व शालेय वयातील सामाजिक वर्तन प्रकार म्हणजे सहकार्य, चढाओढ आणि सहानुभूती। प्रश्न 6, नवजात अवस्था म्हणजे जन्मते किती दिवस होय? तर जन्मापासून 15 दिवस हे आपण काय म्हणतो? त्याला आपण नवजात अवस्था म्हणतो। प्रश्न 7, बालकाच्या मस्तकानुवर्ती विकासात काय होत असतं? तर प्रथम बालक काय करतो? डोकेवर उचलतो व नंतर छाती शरीरामध्ये उचलण्याचा प्रयत्न करतो। तर ही लक्षात ठेवा, याला काय म्हणतो आपण? मस्तकानुवर्ती विकास अवस्था। नंतर प्रश्न 8, लिखित संप्रेषण प्रभावी होण्यासाठी कोणता घटक आवश्यक आहे? तर लिखित संप्रेषण प्रभावी होण्यासाठी एकसंधपणा, सुसंगती व संक्षिप्तता हे घटक आवश्यक आहेत। प्रश्न 9, एकच कसोटी निरनिराळ्या प्रसंगी निरनिराळ्या गटांना दिली असता प्राप्तांकामध्ये लक्षणीय फरक पडत नसेल तर ती कसोटी कशी समजली जाते? तर ती कसोटी कशी समजली जाते? विश्वसनीय समजली जाते। प्रश्न 10, शिक्षणात मूलोद्योग हा विषय असावा अशी संकल्पना कोणी मांडली? तर शिक्षणामध्ये मूलोद्योग हा विषय असावा अशी संकल्पना कोणी मांडली? महात्मा गांधी यांनी ती मांडली। प्रश्न 11, गुंडाळी फलकांच्या व अन्य फलकांच्या तुलनेत पॉवर पॉईंट सादरीकरण उपयुक्त ठरते, शाब्दिक संप्रेषणादरम्यान का उपयुक्त ठरते? तर शाब्दिक संप्रेषणादरम्यान त्रुटी दूर करण्याच्या दृष्टीने ओळखणे व चलचित्र मालिकांचा काही प्रमाणात काय होतो? उपयोग होत असतो। आता टायपिंग मिस्टेक आहे मित्रांनो, ती समजून घ्या, मी त्याचा उच्चार तुम्हाला व्यवस्थितपणे करून सांगतो। चलचित्र मालिकांचा आणि इकडं दृष्टीने, हा दृष्टीने इथं। नंतर प्रश्न 12, सहउद्बोधनाची कल्पना कोणी मांडली? तर सहउद्बोधनाची कल्पना कोणी मांडली? थिओडर एम निकोम यांनी ही कल्पना मांडली। थिओडर एम निकोम, सहउद्बोधनाची कल्पना। प्रश्न 13, एखाद्या घटनेविषयी, संस्थेविषयी व काळाविषयी लिहून ठेवलेली माहिती ही कोणती आधार सामग्री असते? तर ती दुय्यम व निम्न संप्रमाणता असणारी आधार सामग्री ती असते। प्रश्न 14, अमूर्त पातळीवरील आशय संघटकाच्या विविध पैलूंचे अर्थपूर्ण संघटन करण्याच्या बोधात्मक क्षमतेचा विकास हे कोणत्या प्रतिमानाचे ध्येय आहे?
तर कोणत्या प्रतिमानाचं ध्येय आहे? अग्रद संघटक प्रतिमान, लक्षात ठेवा अग्रद संघट प्रतिमान, याच्यावर बऱ्याच वेळेस प्रश्न विचारलेला आहे. प्रश्न 15, ठराविक चाकोरीतून शासनाच्या ध्येय धोरणानुसार दिले जाणारे शिक्षण म्हणजे कोणते शिक्षण होय? तर याला काय म्हणतो आपण? औपचारिक शिक्षण असं म्हणत असतो. प्रश्न 16, मुलांच्या विकासाच्या सामान्य तत्वामध्ये कोणत्या तत्वाचा समावेश होतो? तर यामध्ये कोणत्या तत्वाचा समावेश होतो? विकासाचा समान क्रम व आकृतिबंध असतो. विकासाचे पूर्वकथन करता येते. प्रश्न 17, परिकल्पना म्हणजे काय? तर परिकल्पना म्हणजे काय मित्रांनो? अनुभव, अभ्यास व तर्क या तीनहीवर आधारित अशी समस्येची संभाव्य उत्तर, याला काय म्हणतो आपण? परिकल्पना असं म्हणत असतो. प्रश्न 18, अभ्यासक्रम ध्येय ही व्यक्तीला समाजाचा एक जबाबदार ज्ञानकर्मी म्हणतो आपण त्याला, घटक म्हणून घडायला सहाय्य देण्याशी निगडीत असतात. तर हे काय अभ्यासक्रमाचं ध्येय? प्रश्न 19, कार्यात्मक व्याख्येत काय महत्त्वाचे असते? तर कार्यात्मक व्याख्येमध्ये संकल्पना निर्मिती ही महत्त्वाची असते. प्रश्न 20, दोन चल राशीतील संबंधाचे स्वरूप दर्शवणाऱ्या अचलांकास काय म्हणतो? तर या अचलांकास काय म्हणतो आपण? सहसंबंध गुणक असे म्हणत असतो. प्रश्न 21, कोणती शिस्त मुलांच्या जीवनात सकारात्मक बदल घडविते? तर कोणती शिस्त आहे? तर ती लोकशाही शिस्त, ठीक आहे, मुलांच्या जीवनामध्ये सकारात्मक बदल घडवत असते. प्रश्न 22, बालकाच्या सामाजिक जीवनाची सुरुवात कोणती? तर बालकाच्या सामाजिक जीवनाची सुरुवात कोणती? बालकाचं हास्य हे सामाजिक जीवनाची सुरुवात होय. प्रश्न 23, कोणते व्यक्तीचे व्यक्तिमत्व घडवण्याची महत्त्वाची प्रक्रिया होय? तर कोणतं? सामाजिकरण ही प्रक्रिया महत्त्वाची आहे. प्रश्न 24, स्वभाव व परिस्थिती या दोघांच्या आंतरक्रियेतून काय घडत असते? तर स्वभाव व परिस्थिती या दोघांच्या आंतरक्रियेतून काय घडत असते? तर व्यक्तिमत्व घडत असते. प्रश्न 25, सामाजिक समस्यांचा संबंध मानवाच्या कोणत्या जीवनाशी असतो? तर कोणत्या जीवनाशी असतो मित्रांनो? दैनंदिन जीवनाशी सामाजिक समस्यांचा संबंध असतो. तर अशा पद्धतीने आपले आजचे महत्त्वाचे असे 25 प्रश्न होते मित्रांनो. तुम्हाला जर व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.